ज्योतिराव फुल्यांना आणि सावित्रीबाई फुल्यांच्या या क्रांतिकारी कामासाठी शासनाकडे पैसे नाही आहेत, सरकार भिकारड आहे, सरकारकडे नको ते धंदे करायला पैसे आहेत। पंडित मदन मोहन मालवीय यांना विश्व हिंदू विद्यापीठ काढल्यामुळे तुम्ही भारतरत्न खिताब देता, अरे पण खऱ्या अर्थाने या देशाला शिक्षण देणारे ज्योतिरावजी फुले आहेत, सावित्रीबाई फुले आहेत, यांना मात्र भारतरत्न द्यावा की नाही द्यावा याच्यासाठी हजारदा विरोध करणारी इथली व्यवस्था आहे। त्या व्यवस्था खरं तर सावित्रीबाई फुले ही शिक्षणाची खरी देवी म्हटलं जातं आणि त्याच्यामुळेच आज या देशातल्या महिला शिक्षित झालेल्या आहेत। अशा त्या सावित्रीबाई फुलेंच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शासनाने अनास्थ दाखवलेली आहे, त्या संदर्भामध्ये आपण भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष दत्ताजी पोळ आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घ्या। आपण फुलेवाड्यामध्ये आलात, हे सगळं बघितलेलं आहे, आपण काय सांगाल तुम्ही शासनाच्या उदासीनतेबद्दल? जे सरकार सर्वसामान्यांचं सरकार म्हणून घेतं पण त्यांना महापुरुषाचा पूर्णपणे विसर पडलेला आहे, या ठिकाणी कुठलीही व्यवस्था त्यांच्याकडून झालेली नाही। एकनाथ शिंदे साहेब जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडं समाज कल्याण खातं आहे, परंतु समाज कल्याण खातं देखील पूर्ण उदासीन आहे। बाहेर बार्टी जी संस्था आहे आमची, ज्या संस्थेच्या माध्यमातून किमान एक पुस्तक विक्री असते त्यांची, जे सर्वसामान्यपर्यंत महात्मा फुल्यांचा सावित्रीचा आणि संविधानाचा विचार पोचावा, ती पुस्तकाचा स्टॉलसुद्धा नाही आणि या ठिकाणी कुठलीही व्यवस्था नाही आहे। महाराष्ट्रभरातून देशभरातून लोक या ठिकाणी सावित्रीला अभिवादन करायला येतात आणि अशा स्थितीमध्ये सरकार प्रचंड उदासीन आहे। याचाच अर्थ सरकार या परिवर्तनवादी विचार मांडणाऱ्या महापुरुषांच्या विरोधात आहे का काय, असा आमचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे। कारण 1 जानेवारीला भीमा कोरेगावला लाखो लोक जमलेले असताना त्या ठिकाणचं नियोजन, तिथली व्यवस्था आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीने शासकीय यंत्रणेने काम करायला पाहिजे ते केलं नाही आहे। लोकांचे प्रचंड हाल झालेले, संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड राग व्यक्त होत आहे। अशा स्थितीत सावित्रीच्या या वाड्याच्या ठिकाणी देखील सरकारने प्रचंड अनास्था दाखवलेली आहे, या ठिकाणी कुठलीही व्यवस्था नाही आहे। सर्वसामान्य नागरिकांना हा जयंती उत्सव देखील वाटत नाही, अशा पद्धतीची अनास्था राज्य सरकारने दाखवलेला आहे। आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो आहे आणि मुख्यमंत्री जेव्हा पुण्यामध्ये येणार आहेत त्यांना आम्ही निवेदन देऊन आपण परिवर्तनवादी महापुरुषांच्या विरोधात आहात का काय, असा प्रश्न आम्ही त्यांना विचारल्याशिवाय राहणार नाही। सावित्रीबाईच्या जयंतीदिनी आज जी व्यवस्था इथल्या सामाजिक न्याय विभागाने, सामाजिक न्याय मंत्र्यांनी आणि महाराष्ट्र सरकारने करायला पाहिजे होती, ती व्यवस्था इथे आपल्याला दिसत नाही, ही शोकांतिका। जयंतीच्या दिनी जे लोक हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने लोक इथे येतात, तर त्यामुळे अभिवादन करण्यासाठी येतात, म्हणजे एकीकडे आपण सांगायचं की नाही, महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या स्त्री शिक्षणाचे जनक सावित्रीबाई फुले आहेत, पण त्यांच्या जयंती प्रीत्यर्थ इथली कुठलीही व्यवस्था महाराष्ट्रासारखे सरकारने केलेली नाही, ही लाजीरवाणी आहे, खेदाची गोष्ट आहे, याचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करतो। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे स्वतः समाज कल्याणचा विभाग सध्या ते पाहत आहेत आणि सरकारच्या वतीनं सावित्रीबाईंना अभिवादन म्हणा या जयंतीच्या शुभेच्छापर कुठलाही उपक्रम आम्हाला या ठिकाणी जाणवत नाही। म्हणजे एका बाजूला एक मी अत्यंत गंभीर विषय आपल्यापुढं ठेवत आहे की एका बाजूला आमच्या कोल्हापूरच्या अंबादेवीच्या मंदिराच्या डागडुजीसाठी किंवा त्याच्या दुरुस्तीसाठी 80 करोड रुपयाची महाराष्ट्र शासनाकडून तरतूद केली जाते, ती धार्मिक भावना असल्यामुळे आपण त्याचा सगळेजण आदर करतो। नाशिक जिल्ह्यामध्ये कपाळेश्वर नावाचं एक मंदिर आहे, त्या मंदिराचा जीर्णोद्धारासाठी 40-40, 50-50 लाख रुपयाचे निधी चुटकीसरशी सरकार मंजूर करतं। मी महाराष्ट्रातल्या अशा तमाम मंदिरांची आपल्याला जर मी एक प्रकारची त्यांची जर यादी वाचली तरी आपल्याला आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे की अनेक मंदिरांच्या डागडुजीसाठी, दुरुस्तीसाठी 100-100, 125-125 करोड रुपयाचे निधी महाराष्ट्र शासनाकडे असतात आणि ज्या ज्योतिरावांनी आणि सावित्रीबाईंनी जी भारतातली बहुजनांच्या मुक्तीची जी पहिली शाळा, ज्या आपल्या पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या समोर ती शाळा आहे, आमचं सातत्यानं हे एक निरीक्षण आहे की जिथं क्रांतीचं निर्माण होतं तिथंच आपली क्रांती संपवली जाते। आमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या आकड्यानुसार आज पूर्ण देशामध्ये 15 लाखापेक्षा जास्त शाळा आहेत,
पण जी पहिली आमच्या वंचितांच्या बहुजनांच्या मुक्तीची शाळा आहे त्या शाळेची अवस्था अत्यंत दयनीय आहे। पण जे स्वतःला सावित्री आईंचे ज्योतिबांचे वारस म्हणवतात ते पण काही कमी करोडपती नाहीत। म्हणजे मी खास करून नामोल्लेखच करायचा म्हटलं तर छगनराव भुजबळांसारखी माणसं ज्यांनी भुजबळ नॉलेज युनिव्हर्सिटी उभी केली हजारो हजार करोड रुपयाचे ते मालक आहेत। मी त्यांनाही या निमित्तानं प्रश्न उपस्थित करतोय कारण राम मंदिर उभं करण्यासाठी आत्ता जनतेतून 3400 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला आहे। म्हणजे आकडे वाढले असतील 22 करोडचे तर नुसते चेक सर बाउन्स झालेले आहेत। जर राम मंदिराच्या निर्मितीसाठी 3400 कोटी रुपयाचे निधी जनतेतून उभे होतात तर आजच्या निमित्तानं मलाही या ठिकाणी आल्यानंतर वाटतं की या सरकारच्या मेहरबानीवर बसण्यापेक्षा आता जनतेतून आपण करोडो रुपयाचे निधी उभे करून हे जे आपल्या शिक्षणाचं आपल्या क्रांतीचं आपल्या ज्ञानाचं केंद्र आहे ही मग शाळा असेल किंवा हा आपला फुल्यांचा वाडा असेल इथं अशी नेत्रदीपक वास्तू ज्याच्यामधून करोडो लोकांना स्पिरिट मिळेल प्रेरणा मिळेल या जागेवर माझ्यासारख्यांना वाटतं की इथं साऊंड लाईट अँड साऊंड सारखे शोर का नसावे। म्हणजे मी अनेक किल्ले पाहिले आहेत ग्वालियरच्या किल्ल्यापासून जयपूरच्या वाड्यांपर्यंत तिथं शासनाच्या वतीनं लाईट अँड साऊंड सारखे शो असतात। अरे खरा लाईट अँड साऊंड सारखा शो इथं भरला पाहिजे इथं माहिती दिली पाहिजे। हे अत्यंत आपल्या सगळ्यांचं एकदम दुर्भाग्य आहे की नवरात्रीच्या 9 दिवस कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी घालायची याच्यावर बारकाईनं लक्ष ठेवणाऱ्या आमच्या महिला भगिनी याच्यावर बारकाईनं काम करणाऱ्या आमच्या अनेक महिला भगिनी आहेत। कोणता उपवास धरावा कोणती अमावस्या करावी कोणती पौर्णिमा करावी एकदम लहान लहान कोणती यात्रा कुठं आहे कोणती जत्रा कुठं आहे कोणता शुभ दिवस आहे कोणता अशुभ इतकं सगळं मुखदगत आहे आपल्याला। पण आपल्यासाठी आपल्या महिलांना संबद्ध बहुजनांना गुलामीतून मुक्त करणाऱ्या सावित्रीयांची साधी जन्मतारीख आणखी लोकांना माहीत नसावी ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे। मी या ठिकाणी आपल्या सर्वांना हे आव्हान करण्यासाठी आहे की शासन हे ज्योतिराव फुल्यांना आणि सावित्रीबाई फुल्यांच्या या क्रांतिकारी कामासाठी शासनाकडे पैसे नाही आहेत सरकार भिकारड आहे सरकारकडे नको ते धंदे करायला पैसे आहेत पण सावित्री आईच्या सन्मानार्थ या ठिकाणी 3 जानेवारीच्या निमित्तानं किंवा ज्योतिराव फुल्यांच्या निमित्तानं कारण एका बाजूला पंडित मदन मोहन मालवीय यांना विश्व हिंदू विद्यापीठ काढल्यामुळे तुम्ही भारतरत्न खिताब देता अरे पण खऱ्या अर्थानं या देशाला शिक्षण देणारे ज्योतिरावजी फुले आहेत सावित्री आई फुले आहे यांना मात्र भारतरत्न द्यावा की नाही द्यावा याच्यासाठी हजारदा विरोध करणारी इथली व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचा मी जाहीर निषेध करतो। मला वाटतं या निमित्तानं सावित्रीआई फुले यांनी 1863 इथंच जे बाल हत्या प्रतिबंधक गृह निर्माण केलं त्याची दाहकता आणि त्याची तीव्रता जर तुम्हाला पाहायची असेल तर आत्ता जे माझ्याकडे उपलब्ध भारत सरकारचे आकडे आहेत ते अत्यंत विचित्र आणि अत्यंत चिंतनीय आहेत। फक्त 2000 ते 2019 या 19 वर्षामध्ये 90 लाख स्त्री भ्रूण हत्या केल्याचे सरकारचे आकडे आहेत 90 लाख। आणि या स्त्री भ्रूण हत्येचं केंद्र कोणतं तर वैजनाथाची परळी। वैजनाथाच्या परळीमध्ये 9 स्त्री भ्रूण आर्भक नालीमध्ये सापडतात। डॉक्टर मुंडे सरकार डॉक्टर कुत्र्यांना खायला देत होता ती मुलं। अरे 1863 सावित्री आई फुले बाल हत्या प्रतिबंधक गृह चालवतात आणि आज 2020 सुद्धा 90 लाख मी सरकारचे आकडे सांगतोय अनधिकृत किती असतील त्याची खात्री नाही आहे स्त्री भ्रूण हत्या करणारे हे राज्य हे अत्यंत वाईट आहे। स्त्रियांच्या गर्भामध्ये हत्या करणारी जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला विरोध करण्याचा प्रतियुक्त कार्यक्रम सावित्री आईंनी ज्योतिराव फुल्यांनी 1863 सुरू केला याची कुठंतरी लाज आणि शरम शासनाला प्रशासनाला आणि त्यांना मानणाऱ्याही लोकांना गांभीर्यानं वाटली पाहिजे। मी सावित्री आईंच्या जयंतीच्या निमित्तानं मला त्यांच्या अध्यक्षतेखाली या पुण्याच्या जवळच्या सासवडमध्ये जी सत्यशोधक परिषद भरली मला वाटतं आजही अशी सत्यशोधक परिषद भरत नसेल 2022 चालू आहे। सावित्री आईनं मला वाटतं 1854 की काय त्या काळामध्ये सासवडला सत्यशोधक परिषद सावित्री आईंच्या अध्यक्षतेखाली होते
आज ही अशा परिषदा आपल्या परिवर्तनाच्या आंदोलनातून घडत नसतील तर अत्यंत चिंतनीय बाब आहे। जे जे सावित्री आईंना मानणारे त्यांच्या विचारावर चालणारे जे काही आमचे अनुयायी आहेत त्यांना माझी विनंती आहे की थोड़े ठोस उपक्रम राबवण्याची गरज आहे। खास करून महिला भगिनींना आमची हात जोडून विनंती आहे, नको नको त्या मालिका, नको नको ते चित्रपट, मनोरंजन हे सगळं आम्हाला कळतं, पण किमान इतका तरी कृतज्ञपणा आपल्याकडून अपेक्षित नाही आहे। सावित्री आईंच्या जयंतीनिमित्त सर्व महिलांनी जिद्दीनं चिकाटीनं त्यांचं बलिदान योगदान समजून घ्यावं। आणि एक शेवटचा मुद्दा, कारण सावित्री आईंचा मृत्यू सगळ्या महाराष्ट्राला कदाचित अनेक लोकांना माहीत नसेल, जे आमच्या परिवर्तनाच्या चळवळीतले अभ्यासक आहेत त्यांना माहिती आहे की प्लेगनं त्यांचा मृत्यू झाला। एका बौद्ध समाजातल्याच लहान मुलाला, गायकवाड नावाच्या मला वाटतं मुंडवातल्या लहान मुलाला आपल्या खांद्यावर घेऊन, पांडुरंग गायकवाड नावाच्या मुलाला खांद्यावर प्लेगच्या दुरुस्तीसाठी आणत असताना सावित्री आईंना प्लेग झाला, या प्लेग म्हणून सावित्री आईंचा मृत्यू झाला। मला वाटतं की प्लेग आणि त्या प्लेग नंतर रॅडची झालेली हत्या आणि त्या रॅडची हत्या करणारा चाफेकर, हा चाफेकर भाजपवाल्यांना चांगला माहिती आहे। चाफेकर बंधूंचे पुतळे आहेत, चाफेकरावर तास तास भाषणं करता। अरे पण त्याच प्लेगच्या कालखंडामध्ये एका माणसाला प्लेगमधून वाचवणारी सावित्री आई कधी भाजपच्या लोकांना समजली नाही, आरएसएसच्या लोकांना समजली नाही। आणि जर प्लेगच्या साथीमध्ये लाखो लोक मेली म्हणून जर रॅडला गोळ्या घालून मारला असेल तर मग आता कोरोनाच्या साथीमध्ये 6 लाखापेक्षा जास्त लोक मेल्याचा भारत सरकारचा आकडा आहे। मग आम्ही आता नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांना कुणी गोळ्या घालायच्या? जर रॅडला गोळ्या घातल्यानंतर चाफेकरांना तुम्ही देशभक्त राष्ट्रभक्ताचे किताब देत असाल, मग आता कोरोनाच्या साथीमध्ये लाखो लोक मेली आहेत त्यांना मारणारे लोक, किंवा आजच नुकतंच आमचे आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांनी नोटबंदीच्या कालखंडामध्ये जे शेकडो लोक मेली त्यांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे? कोणी 306 ची परिस्थिती निर्माण केली? कोणी माणसांना मरण्यासाठी वातावरण तयार केलं? मग त्यांच्यावर का 302 गुन्हे दाखल होऊ नये? अशा पद्धतीचा आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा एक प्रश्न उपस्थित केला आहे। काल सुप्रीम कोर्टानं काहीतरी निकाल दिला की नोटबंदीच्या काळात मेलेली माणसं म्हणजे काय तो काय फार मोठा अपराध नाही, तर हे अत्यंत घृणास्पद आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा निषेध होत असताना मला वाटतं की सावित्री आईंच्या बलिदानाला, त्यांच्या या ऐतिहासिक कार्याला आपण फक्त सलाम करून चालणार नाही, तर त्या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये मजबूतीनं आपण प्रयत्न करूया। आपल्या सर्वांना परत एकदा अंतर्मुख करण्यासाठी मी ह्या दोन गोष्टी बोललो आहे, पण सावित्री आई यांच्या जयंतीचा आपल्या सगळ्यांना मनस्वी आनंद आहे, अभिमान आहे। त्यांच्या जयंतीच्या मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि येत्या काळामध्ये महिलांवरील हे अन्याय अत्याचार लवकरात लवकर बंद होतील आणि खऱ्या अर्थानं स्त्री मुक्त होईल अशी अपेक्षा बाळगूया।